कुमार बाळासाहेब सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी 1992 जी आपला जी राम मंदिर मांडण्याचा जो विषय मांडला होता, तर आपलं हेच आपला जो उद्दिष्ट घेऊन उद्धवसाहेब माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे आज 2 दिवसाच्या अयोध्याच्या दौऱ्यावर आहेत. आणि तिथे राम मंदिराचा मुद्दा जो आपलं जे मोदी सरकार आहे ज्यांनी जे आपल्या अजेंड्यावर घेऊन जी निवडणूक लढवली होती आणि जे सत्तेवर आल्यानंतर जो हा मुद्दा विसरलेला आहे, तो आम्ही सर्व उद्धवसाहेबांच्या अध्यक्षतेखाली हा मुद्दा परत हे केलेला आहे. त्यानिमित्त तिकडे जी आरती होणार आहे तसेच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये त्याच टायमाला सगळीकडे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. त्याचा हा भाग आहे. नाही, हा रामाचा मुद्दा हा काय राजकारणाचा कुठला किंवा पॉलिटिकल काय इश्यू नाही आहे. हा हे एक हिंदुत्वाचं जे आहे, जे म्हणजे आपलं रामाचं मंदिर झालं पाहिजे हे सर्व हिंदूंचं हेच म्हणणं आहे की राम मंदिर तिथे व्हायलाच पाहिजे. पहिले मंदिर फिर सरकार अतिशय उत्साह आहे लोकांमध्ये. जे सरकारने आश्वासन दिले होती आणि त्याच्यावर हे सरकार निवडून आलेलं होतं हे भाजप सरकार, आणि हा शब्द पाळलेला नाही. आज हा मुद्दा शिवसेनेने घेतलेला आहे आणि निश्चितपणे प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये ही अस्मिता आहे की मंदिर झालंच पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत मंदिर होणार. आणि त्याचं पहिलं पाऊल आज शिवसेनेने उचललेलं आहे आणि काही दिवसातच तुम्हाला हे दिसेल की या ठिकाणी भव्यदिव्य असं मंदिर झालेलं आहे. हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी उतरलेले आहेत आणि आज देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे शिवसेनेच्या भूमीकडे. आणि आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपल्या संपूर्ण टीमसह त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि हजारो शिवसेनेचं, आणि आज जर अयोध्येचं वातावरण बघितलं तर सगळे हिंदूमय झालेलं आहे. शिवसेना प्रमुखांनी 1992 साली जो कलश आला होता महाराष्ट्रभर फिरून देशभर फिरून, त्या कलशामध्ये जे काही कारसैनिक आणि हे आम्ही त्यामध्ये आमच्या गुरुवर्य धर्मगुरु आनंदिगे साहेबांनी ह्या ठाणे शहरातनं तो कलश फिरवला आणि त्या कलशाच्या बरोबर आत्ताचे सन्माननीय पालकमंत्री खासदार साहेब आणि असंख्य शिवसेना नेते जे आहेत ते आता त्या कलशाच्या बरोबर आम्ही पूर्णपणे फिरून कार सेवेचं काम केलं. त्यावेळेस आम्हाला अटक देखील करण्यात आली होती, तरी देखील आम्ही टेमीनाका येथून तो रामाचा रामललाचा रथ घेऊन आम्ही पूर्ण ठाणे शहर फिरलो. आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांनी एकच सांगितलं होतं, काही होऊन दे पण मंदिराकरता बाळासाहेबांनी दिलेली हाक आहे ती आपण पूर्ण करायची. आणि त्याच पावलावर ती पाऊल ठेवून आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अयोध्येत आज पोहोचलेले आहेत आणि विधियुक्त कार्य त्या ठिकाणी चालू. त्यावेळेचं वातावरणही असंच होतं आणि आताही असंच आहे. असंख्य आमचे शिवसैनिक ठाण्याहून अयोध्येकडे रवाना झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल पण असंख्य शिवसैनिक आणि जे काही बांधव आहेत ते आजूबाजूला उभे असून आणि संपूर्णरित्या या महाआरतीला आम्ही उपस्थित झालेलो आहोत.